स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2023 चे जे आहेत ते पुरस्कार जाहीर झालेले आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरस्कारामध्ये महाराष्ट्र यंदा अव्वल ठरलेला आहे। या पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आलेला आहे। तर शहरांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर नवी मुंबई जी महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई हे शहर असेल ते पुन्हा एकदा देशात तिसऱ्या स्थानी आलेलं आहे। तर इंदोरने मात्र सलग सातव्यांदा याही वर्षी 1 लाख लोकसंख्या असले पेक्षा जास्त शहरांच्या यादीत पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे। आपण जर बघितलं तर गेल्या महिन्यातच एकनाथ शिंदे जे आहेत ते समुद्रकिनारी ट्रॅक्टरवरून स्वच्छता करताना दिसले होते, किंवा वेळोवेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात सुद्धा एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते। खरं तर नरेंद्र मोदींची स्वच्छ भारत ही संकल्पना आहे। 2015 पासून नरेंद्र मोदींनी जे आहे ते या प्रकारे स्वच्छ भारत अभियान राबवण्याचं निर्णय घेतला होता आणि त्या तेव्हापासूनच दरवर्षी भारतात अशा प्रकारची स्वच्छ भारत अभियान राबवत असताना स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्या स्पर्धेचा जो आहे तो आज निकाल लागला आणि यामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवलेला आहे। आपण जर बघितलं तर हे जे पुरस्कार आहेत ते देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं आणि यामध्ये जे आहे ते महाराष्ट्राला यावर्षी पहिला क्रमांक मिळालेला आहे। तर नवी मुंबई जे शहर आहे त्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे। त्याचप्रमाणे इंदोर जे शहर आहे त्याला 1 लाखाच्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये पहिला क्रमांक आहे। त्यानंतरचा दुसरा क्रमांक जो आहे तो गुजरात मधील सुरत या शहराला आहे आणि तिसरा जो महाराष्ट्रातील नवी मुंबईला। तर त्यानंतरची एक त्यातच असं आहे की 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये पुणे जिल्ह्यातील जे सासवड आहे, सासवड नगर परिषद आहे, त्या शहराला जे आहे तो पहिला क्रमांक मिळाला आहे। तर लोणावळा नगर परिषदेला जे आहे तो तिसरा क्रमांक यावर्षी मिळालेला आहे। एकंदरीतच सासवड आणि लोणावळा या दोन्ही नगर परिषदांनी सर्वोच्च कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळतं। हे दोन्हीचे शहर आहेत ते पुणे जिल्ह्यातील आहेत। तर याच कॅटेगरीमध्ये छत्तीसगडचे पाटण जे आहे त्याला द्वितीय क्रमांक मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर गृहनिर्माण तथा शहरी कार्य केंद्रीय मंत्रालय यातर्फे देश पातळीवरती ही जी स्पर्धा घेण्यात येते स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ सर्वेक्षण 2023 अशा प्रकारची स्पर्धा असते आणि यामध्ये जे आहे ते महाराष्ट्राला चांगला या वर्षी पहिला क्रमांक मिळवला आहे। आपण जर बघितलं तर राष्ट्रीय पातळीवर पहिल्या 3 क्रमांकामध्ये येण्यासाठी जवळपास 8 ते 10 शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते आणि यामध्ये जे आहे ते महाराष्ट्रामधले बारामती असेल, इंदापूर असेल, जेजुरी, शिरूर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगर परिषदेने जे आहे ते स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी आणि यावर्षीही विविध गटांमध्ये राष्ट्रीय पातळीवरती पुरस्कार प्राप्त केलेले आहेत आणि अशा प्रकार जे आहे तो महाराष्ट्राचा कुठेतरी अभिमान आपल्याला इथं दिसून येतो की पहिला क्रमांक यावर्षी महाराष्ट्राने स्वच्छतेच्या बाबतीत जो मिळवलेला आहे।